19 जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं CAA आणि NRCच्या विरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदच्या काळात कराड शहरातील तसेच सातारा जिल्ह्यामधील ज्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने चालू ठेवायची आहेत अशा व्यापाऱ्यांना पोलीस प्रशासनाने सहकार्य करून संरक्षण द्यावे अशी मागणी भाजपा तसेच हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाऊसकर यांनी केले आहे. याबाबतचं निवेदन देखील त्यांनी DYSP ला दिलं आहे. 29 जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं CAA आणि NRCच्या विरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदच्या काळात कराड शहर तसेच जिल्ह्यामधील जे व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार आहेत आणि ज्यांना आपली दुकाने चालू ठेवायची आहेत अशा सर्व व्यापाऱ्यांना पोलीस प्रशासनाने सहकार्य करून संरक्षण द्यावे अशी मागणी भाजपा व हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाऊसकर यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन देखील DYSP ना देण्यात आलं आहे. आज हिंदू एकता पदाधिकाऱ्यांच्या वतीने कराड येथील DYSP ऑफिसला निवेदन देण्यात आलं. येणाऱ्या 29 तारखेला भारत बंद CAA विरोधात करण्यात आलेलं एका संघटनेनं पुकारलेलं आहे. जे स्वयंपूर्तीनं व्यापारी बंद ठेवतील त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास देऊ नये अशी मागणी हिंदू एकतेची आहे. त्याचबरोबर शासकीय वाहनांचे किंवा इतर शासकीय मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होता कामा नये. त्याचबरोबर सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी हिंदू एकता आंदोलन ठामपणे उभे आहे. ज्या व्यापाऱ्यांना या बंदमध्ये सहभागी व्हायचं नाही आहे त्यांनी कुणीही सहभागी न होता आपापली दुकानं उघडी ठेवावीत. परंतु दंगा धोपा किंवा दगड मारणे असा प्रकार होऊ नये यासाठी कायदेशीर मार्गाने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. परंतु त्या दिवशी 29 तारखेला अशा पद्धतीचं जर वातावरण कुठं करण्याचा प्रयत्न केला तर 100% हिंदू एकता आंदोलन सर्व कराडमधील व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. KMS News आपलं कराड आपला आवाज़.